प्रत्येक नागरिकाच्या मनात जल ज्योत पेटवणं अनिवार्य झालं असून त्यासाठी अभिनव पद्धती शोधण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं भोपाळमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या वार्षिक जलसंमेलनाला ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत होते लोकसहभागाशिवाय कोणत्याही योजनेला खऱ्या अर्थानं यश प्राप्त होत नाही जल जीवन अभियान मधे लोकसहभाग सामाजिक संघटना नगरी संस्था जोड़ सरकारच उत्तरदायित्व कमी हो ध्यान घयाव उलट अशा कार्यार्य सा सामर्थ्य आवाका का महिता जनता जनार्दना होते मे कि उनके अकेले के प्रयास से अपेक्षित परिणाम मिल जाएंगे इसलिए जल संरक्षण से जुड़े अभियानों में जनता जनार्दन को सामाजिक संगठनों को सिविल सोसाइटी को भी ज्यादा से ज्यादा हमें जोड़ना होगा साथ लेना होगा पानी का विषय राज्यों के नियंत्रण में आता है जल संरक्षण के लिए राज्यों के प्रयास देश के सामूहिक लक्ष्यों को प्राप्त करने में बहुत सहायक होंगे वाटर विजन एट 2047 अगले 25 वर्षों की अमृत यात्रा का एक महत्वपूर्ण आयाम है साथ ही इस सम्मेलन में होल ऑफ द गवर्नमेंट और होल ऑफ द कंट्री इसके विजन को सामने रखकर चर्चाएं होना बहुत स्वाभाविक और आवश्यक भी है होल ऑफ गवर्नमेंट का एक पहलू ये भी है की सभी सरकारे एक सिस्टीम की तरह एक ऑर्गेनिक एंटिटी की तरह काम करे देशात अतिशय कमी वेळात पंचवीस हजार अमृत सरोवर तयार झाली आहेत हे अभिमानास्पद असल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं मात्र यापुढे त्यांची देखभाल ही पद्धतशीर होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने ग्रामपंचायतींनी नियमित अहवाल द्यावा आपापल्या विभागाची पाण्याची गरज स्रोतांची स्थिती पाण्याचा दर्जा याविषयी सविस्तर पाहणी करून अहवाल तयार करून पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करावा अशी सूचना त्यांनी केली पीक वैविध्य आणि नैसर्गिक शेती यांना यामुळे चालना मिळेल असं ते म्हणाले नैसर्गिक शेतीचा जलसंरक्षणावर सकारात्मक परिणाम दिसून येतो असं त्यांनी स्पष्ट केलं भूजल व्यवस्थापनाच्या दृष्टीनं वनक्षेत्र वाढीला प्रोत्साहन दिलं पाहिजे यासाठी पर्यावरण जल मंत्रालयांनी समन्वयानं काम करावं अशी सूचना त्यांनी केली कॅश द रेन हे अभियान राज्य सरकारांनी वार्षिक मोहीम म्हणून राबवावं पावसाळ्यापूर्वीच त्याचं नियोजन व्हावं असं त्यांनी सांगितलं प्रक्रियायुक्त पाण्याचा सा वापर करण्यावर भर दिला पाहिजे तसंच मुळात नद्या आणि इतर जलस्रोत प्रदूषित होणार नाही यासाठी घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी प्रक्रिया कार्यक्रम स्थानिक पातळीवर हाती घेण्यासाठी प्रत्येक राज्यानं अधिकाधिक प्रयत्न करावा त्यासाठी नमामी कार्यक्रमाचं अनुसरण करावं असं म्हणाले केंद्रीय जलशक्तीमंत्री मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान तसंच सर्व राज्यांचे मंत्री यात सहभागी झाले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेत जल प्रशासन या विषयावरील एका महत्वपूर्ण सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील इंडिया ॲट ट्वेंटी फोर्टी सेव्हन आणि राजकीय इच्छाशक्ती सार्वजनिक वित्तपुरवठा भागीदारी लोकसहभाग आणि शाश्वततेसाठी ध्यास या पाच मंत्र्यांच्या व्हिजनसाठी राज्याच्या विविध जल भागधारकांकडून माहिती गोळा करणं हे या दोन दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे